तर नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. निघालोय, कुठे निघालोय? तर येस, मी दोन किल्ल्यांची रेंज ट्रेक करत आहे आज. आणि माझ्यासोबत आहेत आदिती. तुम्ही त्यांना बघितलं असेल माझ्या अगोदरच्या व्लॉग्समध्ये, ही आदिती आउटिंग. तर चला, ऑलरेडी अर्धा तास तर झालेला आहे घरातून निघून, आणि आता चौकपर्यंत पोहोचलेलो आहोत. जेव्हा आपण राईडसाठी निघतो तेव्हा चहाची चुस्की ही झालीच पाहिजे. तर मग आता डायरेक्ट चहाला भेटतो. चला, खोपोलीला पोहोचत आहोत आणि खोपोलीला थांबून आपण चहा घेऊया अगोदर. आणि अशा प्रकारे आपण खोपोली चौकामध्ये पोहोचलो आहोत आणि महाराज इकडे आहेत. आणि आपण बोलल्याप्रमाणे इथे चहावाला कुठे दिसत नाही आहे. महाराजांना मुजर आणि आदिती, चायवाला इथे नाही आहे. आपल्याला डायरेक्ट असं वाटतं आहे लोणावला क्रॉस केल्यानंतरच भेटेल. नाही, इथे नाही आता. नाही, पुढे डाऊट आहे, कारण की इथे थांबतो होतो. मामा इथे थांबतात एक. तर मित्रांनो, आता आम्ही ऑलरेडी उजवीकडे वळण मारलेलं आहे सातारा हायवेवरून केंद्रगड आणि रायरेश्वर कडे जाण्यासाठी. तर मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकताय श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार भोर नगर परिषद सहर्ष स्वागत करीत आहे. इथून आपण आता एंटर केलं आहे आणि आपल्याला इथून जायचं आहे उजवीकडे. तर मित्रांनो, केंजळगड चढायला सुरुवात केली आहे. चालत नाही हो, इंद्रायणीवरतीच. म्हणजे आता काय, केंजळगडाच्या एकदम पायथ्याशी जे कोरले गाव आहे ना, तिथे कोरले देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरापाशी आपण इंद्रायणीला घेऊन जाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा रोड. मला तर भरपूर आवडला. आणि वरती चांदोमामा पण आहे. हा रस्ता पुढे आल्यानंतर एक रस्ता डावीकडे वळतो. त्या रस्त्याचं थोडंसं बांधकामही चालू आहे. सो आपल्याला तिथून डावीकडे जायचं आहे. आणि आपली इंद्रायणी तुम्ही बघू शकताय, अतिशय सुंदर असा रोड इंद्रायणीच्या दृष्टिकोनातून. आपल्या इंद्रायणीला काही फरक पडत नाही. आपली इंद्रायणी कशी कुठेही चढते. तुम्ही बघू शकता आपण ऑलरेडी पायथ्याला आलोय. आता इथे मी बघतो अगोदर मंदिर कुठे आहे ते. मंदिर मला दिसत, हां मंदिर दिसलं. मंदिर पाठीमागे आहे. पण मंदिराकडे जाण्याचा मार्ग बहुधा हाच असावा इथून. तुम्ही ह्या रोडनी वरतीच जातो, कारण की मंदिरापेक्षा आरामासाठी विश्रामासाठी दुसरी जागा कोणती होणे नाही. तर आम्ही मंदिरापाशी आलो.
आणि मी ती गाडी थांबवतो. शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्ही बघितलं असाल की 5:30 दरम्यान आपण इथे आलो आहे आणि केळंजाई देवीच्या मंदिराच्या इथे आपण बसलो होतो आणि आता बऱ्यापैकी उजेड झाला आहे, थंडीचं अतिशय वाजते आहे. कारण की आम्ही मागाशी जेव्हा आलो तेव्हा एवढी थंडी नव्हती. बाबांनी मंदिर ओपन केलं, मंदिराच्या समोर नंदी अतिशय डौलाने उभा आहे आणि श्री केळंजाई देवी प्रसन्न आणि 2015 या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला कासव पाहायला मिळतो, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एक छोटीशी कमानी आहे गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी, त्याच्यावरती एक छोटीशी छानशी सुबक गणपतीची मूर्ती. बघू शकताय या सर्व गावदेवे आहेत आणि हे कोणाची तरी समाधी असावी, समाधीचं शिवलिंग. आणि महाराजांची देखील एक सुबक अशी मूर्ती आणि इथल्या गावातल्या पोरांनी जिंकलेल्या या ट्रॉफ्या क्रिकेटच्या. तर मित्रांनो, फायनली मी आणि या आदिती आम्ही आता गड चढायला सुरुवात करतो आहे. आता वाजलेत किती, 6:30 वाजलेत. गुड फ्रायडे खऱ्या अर्थाने गुड झाला आहे. हो, असं बोलायला हरकत नाही आहे, कारण की फ्रायडे म्हणजे हा असा वर्किंग डे असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे शुक्रवार हा वर्क आपला कामाचा दिवस असतो. कधी का कुठल्या गडावरती वगैरे जायला भेटत नाही, पण त्यातल्या त्यात आज आपण शुक्रवार असून देखील गडावरती चाललो आहे, म्हणजे सोन्याहून पिवळं झालं. आणि तर आम्ही खऱ्या अर्थाने वरती चढायला सुरुवात केलेली आहे. चढ चढ चढ. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकताय सूर्यनारायण वरती येतात. आता आपण गडाच्या अशा एका भागी पोचलो आहे की तिथून हा गडाचा प्रवेशद्वार आहे. तर हा जो बघते तुम्ही हा गडाचा मुख्य भाग आहे, मुख्य दरवाजा. मुख्य दरवाजावरती नतमस्तक होऊन आपण पुढे जाऊया.
आणि त्या दरवाज्यातून आपण जर वरती आलो तर उजवीकडेच आपल्याला एक पहिली गुफा बघायला मिळते. आणि ही गुफा जर तुम्ही बघितली तर ती किती आतमध्ये असेल हे आतमध्ये जाऊनच माहिती पडेल. पण आपण आता सध्या आतमध्ये जाईत आहोत कारण की आतमध्ये भरपूर कीटक आहेत. आणि गुफेच्याच उजवीकडे जर आपण थोडंसे गेलो तर गडाचा बांधकामाचा भाग म्हणजे तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. ही गडाची तटबंदी आहे. गुफेच्या इथून परत मागे डावीकडे फिरल्यानंतर आपल्याला ज्या निदर्शनास पडतात त्या कातळ कोरीव पायऱ्या. आणि तुम्ही जर अंदाज लावलात की महाराजांनी या गडाला मनमोहन नाव हे का दिलं असावं. तर मित्रांनो आपण हा कातळगडा वरती चढून आलो. आणि कातळगडावरती चढून आल्यानंतर वरती जाताना तुम्ही बघाल इथे देखील बांधीव पायऱ्या आहेत. आणि बांधीव पायऱ्यामध्ये तुम्हाला ही खोगीर दिसेल. ही खोगीर हे वरचं जे पाणी साचलेलं पाणी आहे हे खाली निचरा व्हावा यासाठी असतं. तर ही सिक्युरिटीची जागा म्हणजेच गस्तीची जागा आपण त्याला बोलू शकतो ती आहे. पण काळाच्या ओघामध्ये हे भरपूर पडझड झालेली आहे. तुम्ही तटबंदी बघू शकताय. हे सर्व तटबंदी आहे गडाची. आणि बहुधा ज्या मूळ पायऱ्या आहेत ह्या मूळ पायऱ्या ह्या अशा येऊन त्या तिथून वरती जाणाऱ्या असतात. तर मी त्याच मार्गीवर जातो आणि तुम्हाला दाखवतो त्या पायऱ्या. तर ह्या त्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या. आणि वरती आल्यानंतर हा आपला गडावरती जर तुम्ही पाहिलेत तर गडावरती पुरातन अवशेष हे भरपूर आहेत. हे बघा हे जे आहे हे देखील पुरातन अवशेष आहेत. त्याच्यानंतर जर आपण खाली बघितलं तर बऱ्यापैकी गडाची ही पडझड देखील झाली आहे. या साईडला न थांबता आपण बालेकिल्ल्याच्या साईडला जातो. सर्वप्रथम आपण बालेकिल्ल्याच्या साईडला आलं तर आपल्याला गड देवता पाहावयास मिळते. ही अशा प्रकारची काहीतरी वास्तू आहे. आणि त्याच्या बाजूला दोन वीरगळ्यांचंही आपल्याला दर्शन होतं. बहुधा ही कोणाची तरी समाधी असावी हे असं याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतं. कारण की जर तुम्ही बघितलं तर याच्यावरती ही जी घळी आहे त्या घळीने असं समजता येतं की हे कोणाची तरी समाधी आहे आणि वीरगळ आहे. तसेच पुढे आल्यानंतर गड देवता पाहायला मिळते. हिला चुन्याची घळ बोलतात. आणि ही घळ म्हणजे ह्या गडावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम झालेलं होतं हे ह्याच्यावरून निष्पन्न होतं. तुम्ही बघितलं तर हे वरती दिलेलं आहे चुन्याचा खाना. आणि आणखीन त्याच्या पुढे थोडंसं चालत गेलं तर आपल्याला एक छोटंसं तळही दिसतं बायला. तर मित्रांनो पुढे तिथून आपण चाल आल्यानंतर एक पुरातन वास्तू पाहायला मिळते. पुरातन हो मी पुरातन यासाठी बोलत आहे कारण की
हिचं जर बांधकाम तुम्ही बघितलं तर त्या बांधकामामध्ये अगदी काही इंचाचा देखील फरक नाही आहे. हे बघा, अजिबात फरक नाही आहे. आणि पूर्ण बांधकाम हे दगडी असून वरील बांधकाम हे विटांचं आहे. आणि आपण त्याच्या आतमध्ये जाऊया. आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या बाली किल्ल्याजवळ आलेलो आहोत. तुम्ही बघू शकताय समोर. तर मित्रांनो, बाली किल्ला कसा असावा याचं उदाहरण म्हणजे ही पडझड झालेली इमारत. तुम्ही बघू शकताय समोर आहेत बांधीव पायऱ्या, त्याच्यानंतर दोन्ही बाजूला उजवीकडे आणि डावीकडे बसण्याची जागा, त्याच्यानंतर पुन्हा आपण समोर गेलो तर पायऱ्या आणि ही लांबच्या लांब एक पडवी आपण तिला बोलू शकतो. त्याच्यानंतर हे असं काहीतरी मधी भिंतीसारखं आहे अगोदर. त्याच्यानंतर हा छोटा भाग, त्याच्यानंतर हा अजून एक इथे छोटा भाग. आणि आपण जाऊया त्या गडाच्या पाठच्या साईडला की जिथे तुम्हाला गडाची तटबंदी ही अतिशय सुबक अशी दिसेल आणि शाबूतही आहे. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शुभाच होणार. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा गड कसा बांधला असावा. ही मी आता उभे आहे ही तटबंदी, आणि ही तटबंदी अगदी तुम्ही पार जर बघितलं ती अशी फिरून गेलेली आहे. आणि उत्तम आहे एकही दगड या तटबंदीचा विखळलेला मला तरी निदर्शनास येत नाही आहे. तर हा होता किल्लेश्री केंजलगड, म्हणजेच महाराजांनी या गडाला नाव दिलं होतं मनमोहनगड. तर आता मी गड उतार करायला सुरुवात करत आहोत, पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. हा भाग इथेच संपतो आहे, पण आपण भेटूया दुसऱ्या भागामध्ये. तो चुकी असणार आहे आपला किल्ले रायरेश्वर किंवा रायरेश्वर पठार, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. तुम्ही कुठे जाऊ नका. ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून मला सांगा की ह्याच्यामध्ये काय अजून बदल असायला पाहिजेत. आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, म्हणजेच जेव्हा जेव्हा आपली नवीन